दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी दैनिक संचारचे पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांची बिनविरोध निवड करण्यात आली मंद्रुप येथे पत्रकार संघाची शनिवारी सकाळी अकरा वाजता बैठक झाली दैनिक दिव्य मराठीचे ज्येष्ठ पत्रकार अमोक सिद्ध लांडगी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली यावेळी बैठकीत नूतन अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला यावेळी पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांची एकमताने अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली इतर पदाधिकारी म्हणून तालुका उपाध्यक्षपदी दैनिक सकाळचे महासिद्ध साळवे सचिवपदी दैनिक लोकमतचे नितीन वारे आणि कार्याध्यक्षपदी पुढारीचे शिवराज मुगळे यांची निवड करण्यात आली निवडीनंतर ज्येष्ठ पत्रकार अमोक सिद्ध लांडगे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी म्हणाले दक्षिण सोलापूरमधील पत्रकारांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून पत्रकार गृहनिर्माण संस्था आणि पत्रकारांना विमा संरक्षण योजना लागू करण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी बोलताना दिली

कलैया स्वामी शिवसिद्ध कापसे संगय्या स्वामी आरिफ नदाफ अंबादास कापसे सल्लागार विजय देशपांडे नारायण चव्हाण राजकुमार सारुळे अमोक सिद्ध लांडगे विनोद कामतकर नंदकुमार वारे समीर शेख अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका